महाराष्ट्रातले दोन मोठे नेते, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे. खरं तर चुलत भाऊ बहीण, पण एकमेकांचं तोंडही न पाहणारे. राजकारणानं फोडलं एक घर, एक कुटुंब. पण लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात घडला इतिहास. तुटलेलं सांधणं सोपं नसतं, पण लोकमतनं मात्र ते करून दाखवलं. एकीकडे राजकारणात विखार वाढत असताना एकोप्याचा विचार अंमलात आणून लोकमतनं इतिहास घडवलाय. त्याचा परिणाम राज्याच्या किमान मराठवाड्याच्या राजकारणावर होऊ शकतो. जीवनात कधी कुठला पारितोषिक मिळालं नाही आणि केलेल्या कामाची कधी शाबासकी मिळाली नाही. खरं तर 4 तास आम्ही सगळेजण इथं बसलो, पण आज हा असा फोटो क्वचितच म्हणजे अशात पाहायला मिळाला नाही. आज या ठिकाणी लोकमतनी घडव मला एका गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की माझ्यासोबत आज पूनमताईंना सुद्धा या ठिकाणी मनापासून पूनमताई आपलं अभिनंदन. आम्ही एकत्रित युवा मोर्चामध्ये काम केलं, मुख्यमंत्री मोदयांसोबत सुद्धा मला काम करता आलं आणि आज एक वेगळं व्यासपीठ तिथं पाहायला मिळालं. सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद. मला असं वाटतं आज महाराष्ट्र जिंकलाय आणि महाराष्ट्र जिंकलाय आणि ताई आपण सुद्धा मनाची श्रीमंती दाखवली आहे, धन्यवाद. मला आनंद आहे कारण माझेच बहीण भावाला अवॉर्ड मिळाला, मुख्यमंत्री आमच्या हस्ते मिळाला आहे, तर मुंबई माध्यम आज परत एकदा मंचावर आलाय, दोघांनाही कार्यालय. ही भावंड राजकारणामध्ये एकत्र येवोत न येवोत, पण आता त्यांच्यात संवाद नसल्याचा फायदा घेत स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्यांना चांगलाच फटका बसणार आहे. तसंच किमान एकमेकांना थेट लक्ष न करण्याची रणनीती ठरली तर धनंजय मुंडेंप्रमाणेच अवघा मुंडे महाजन परिवार राज्याच्या राजकारणात पुन्हा पॉवरफुल ठरू शकेल. धनंजय मुंडेंना मिळालेल्या सर्वात प्रभावशाली राजकारणी या पुरस्कारासारखाच. ब्युरो रिपोर्ट, ऑनलाईन लोकमत, मुंबई.